नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सा, ग्रीन ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहे की खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्याला मला हे विचारलं होतं की जो काही ताकंडीचा लॅब रिपोर्ट आपण लॅबला सॅम्पल पाठवला होता तर त्याचे रिपोर्ट आम्हाला सांगा मी कम्युनिटीमध्ये पण ती पोस्ट केली होती पण खूप साऱ्या शेतकऱ्यांनी ती कम्युनिटी पोस्ट दिसली नसेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल म्हणून ती त्या तुम्हाला कळली नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत आपल्या ताकांडी या खतामध्ये काय काय सापडलं आहे याच्याविषयी त्यापूर्वी आणि व्हिडिओ सुरू करण्याअगोदर शेतकऱ्यांना विनंती असेल की ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यासोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तर मिळेलच परंतु जी माहिती तुम्हाला मिळणार आहे ती खूप खास आहे आणि तुमच्यासाठीच आहे सा तुमच्या फायद्याची असेल मुळात यात तुम तुम्हाला इतकी फायदेशीर आहे की तुम्हाला ही ही माहिती जर तुम्ही पाहिली आणि हे जर खताचा तुम्ही अवलंब केला तर तुमचा खत व जो खर्च आहे खतांचा खर्च हा जवळजवळ साठ ते सत्तर टक्केपर्यंत कमी होणार आहे तर चला व्हिडिओला वेळोवयाने तर सुरुवात करूया तर लॅब रिपोर्ट येऊन पण खूप दिवस झालेत खूप साऱ्या शेतकऱ्यांना आशा होती की आपल्याला यामध्ये आप काय सापडतं आहे तर याची पहिली टेस्ट जी आहे तर ही टेस्ट रिपोर्ट जी आहे ही मायक्रोन्यूट्रियन टेस्ट आहे तर या टेस्टमध्ये मुळात काय असतं की आपल्याकडे जे आपण टेस्ट लॅब टेस्ट करतो रिपोर्टची न्यूट्रिएंट टेस्ट तर ह्या तीन प्रकारचे असतात एका टेस्टमध्ये तीन प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपल्याला पाहायला मिळतात एकामध्ये सात आणि तिसरीमध्ये नऊ अशा तीन टेस्ट असतात तर सगळ्यात मोठी टेस्ट आपण केली आहे ज्यामध्ये की नऊ कंटेंट आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत तर आता यामध्ये पहा जो पी एच आहे आपल्या सॅम्पलचा तो आहे पाच पॉईंट अठ्ठ्याऐंशी म्हणजे ऑलमोस्ट पी एच मेंटेन आहे म्हणजेच न्यूट्रल आहे एकदम ॲसिडिक पण नाही आहे आणि एकदम जास्त पी एच पण नाही आहे त्यानंतर यामध्ये नायट्रोजन आहे झिरो पॉईंट चौतीस टक्के फॉस्फरस यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे झिरो पॉईंट बारा टक्के पोटॅशियम आहे झिरो पॉईंट पन्नास टक्के कॅल्शियम आहे झिरो पॉईंट वीस टक्के आयरन म्हणजेच फेरस आहे आठ पॉईंट बासष्ट टक्के झिंक आहे चौदा टक्के बोरॉन आहे पाच टक्के आणि युमिक ॲसिड आहे झिरो पॉईंट चार टक्के आयरन झिंक आणि बोरॉनचं जे पर्सेंटेज मी सांगतोय तर हे पी पी एममध्ये आहे तर हे नऊ कंटेंट आपल्याला यामध्ये सापडलेत म्हणजेच सांगित मी तुम्हाला सांगितलं होतं की यामध्ये आपल्याला हेही मिळू शकतं तर सगळंच्या सगळं तसंच आहे न्यूट्रिएंट्स ह्युमिक ॲसिड आणि एन पी के या तीनही गोष्टी एकाच खात्यामध्ये सापडल्या विशेष म्हणजे हे न्यूट्रिएन टेस्ट आहे न्यूट्रियंट टेस्ट आणि पेस्टिसाईड टेस्ट ही वेगळी असते आता खूप साऱ्या लोकांना हा डाऊट येतो की मग आता तुम्ही पेस्टिसाईड टेस्ट का दाखवत नाहीत तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जे सॅम्पल बनवलं होतं ताकंडी हे जे खतं आहे तर हे नैसर्गिकरित्या बनवलेलं आहे यामध्ये आपल्याला कोणताही रासायनिक पेस्टिसाईड्स वापरणार नाही आणि पेस्टिसाईड ज्या टेस्ट होतात तर त्या केमिकली केले जातात आता यात खूप आणखी बऱ्याचशा किचकड गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांना सहजसहज समजणार नाहीत पण तरीसुद्धा एक थोडक्यात सांगतो की जे जे कंटेंट आपल्याकडे ऑर्गेनिक आहे तर यामध्ये सारखे कंटेंट नसतात म्हणजे आता आपलं जर कीटकनाशक असेल क्लोरोपायरिफॉस तर तो आपल्याला दिसतो पण जे खतं आपण बनवलं यात क्लोरोपायरिफॉस वगैरे काहीही नसतं हे सगळे ऑर्गेनिक आहेत तर ऑर्गेनिकचं कंटेंट आपल्याला सापडण्यासाठी खूप काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी लागतील खूप सारे एक्सपर्ट लोक लागतील जे की सध्या तरी आपलं आउट ऑफ बजेट आहे आणि एवढं बजेट मी स्वतः तरी पिलू शकत नाही म्हणून फक्त त्या टेस्ट त्यामुळे राहिलं तरीसुद्धा प्रयत्न चालू आहेत जर टेस्टमध्ये काही उघडकीस आलं तर आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊ परंतु शेतकऱ्याच्या फायद्याचं हे झालं आहे की तुम्हाला कोणतेही मायक्रोन्यूट्रंट कोणतेही एन पी के किंवा ह्युमिक ॲसिड हे जास्त वापरण्याची गरज नाही तुम्ही फार तर जेवढा तुमचा एका वर्षाचा वापर असतो त्यातला वीस टक्के तुम्ही फार तर फार खर्च करा ऐंशी टक्के तुमच्या पैशांची बचत करा आणि ऐंशी टक्क्याच्या जागेवर हे जे ताकंडी जे खत आहे तर या पी हे आपल्या पिकांना द्या मग ते खालून द्या उंचीमधून द्या आणि स्प्रेद्वारे पण द्या म्हणजेच याचा फायदा पिकावर पण होणार आणि त्यातून आपल्याला नैसर्गिक कंटेंटसुद्धा मिळणार आणि त्याचे चांगले रिझल्ट्स पण मिळणार तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात तुम्हाला जर हा रिपोर्ट पाहायचा असेल तर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवतोय तो रिपोर्ट आणि त्याचे कंटेंट तर मित्रां मित्रांनो नक्की कळावा व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर मात्र नक्की करा कारण हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं खूप पोहोचण्याचं खूप महत्त्वाचं आहे तुमचे तुम्ही इतरांना जर शेअर करू शकत नसेल तर किमान तुमच्या मित्रांना किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर जरी शेअर केला तरी खूप साऱ्या शेतकऱ्यांचा फायदा यात होणार आहे कारण भरपूर खतांचा खर्च इथं वाचणार आहे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी प्रयत्न केल्याशिवाय थांबणार नाही आणि जोपर्यंत मला काहीतरी मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तर आज हे पूर्ण सक्सेस झालं आहे भरपूर सारे कंटेंट आपल्याला मिळालेत आणि ते आपल्या फायद्याचं पण आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद